नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत ब्रेकफास्ट डिश कांदे पोहे. तर चला आता सुरुवात करूया कांदे पोहे करायला. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू. पोह्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहणार आहोत. हा एक कांदा, ह्या टॉमॅटोमधलं हाफ टॉमॅटो लागणार आहे अर्ध. ही कोथिंबीर निवडून धुवून घेतलेली आहे, ही चिरायची. त्याच्यानंतर ह्या मिरच्या दोन तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्या. या दोन मिरच्या कापून घ्यायच्या. मी पोह्यामध्ये मटार घालते, तर हे फ्रेश मटार आहे, फ्रोझन नाही आहे. आणि हा माझ्या घरातलाच कढीपत्ता आहे, ह्याच्यातली एक 10-12 पानं कढीपत्त्याची. त्याच्यानंतर ह्यातली थोडीशी साखर एक चमचा, मीठ चवीप्रमाणे आणि तेल, एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार. हे मी मुठीनी मोजून घेते. साधारण एक 4 मुठी पोहे घेते मी. 1, 2, 3 आणि 4 हे आता पोहे निवडून स्वच्छ धुवून घेणार आहे. आता हे पोहे आपण नळाखाली स्वच्छ धुवून घेऊया. आता मी निवडून घेतलेले पोहे, ह्याच्यात काही नाही आहे. आता धुवून घेऊया. हे पा, हे असे चाळणीत धुतल्यामुळे सगळं पाणी खाली पडून जातं आणि पोहे तेवढे राहतात. तर हे असे स्वच्छ धुवून घ्यायचे, हलक्या हाताने धुवायचे, नाहीतर पोहे तुटतील. मोहरी, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, थोडासा हिंग आणि थोडीशी हळद 1/2 चमचा. हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता मी गॅसवरती भांडं तापत ठेवते. आता गॅसवर भांडं तापत टाकलेलं आहे, त्याच्यात मी 2 पळ्या तेल घालते. 2 पळ्या म्हणजे साधारण 4 टेबलस्पून एवढी पळी आहे माझी. ह्याने 2 पळ्या तेल घातलं आहे. आता तेल तापलं की त्याच्यात मोहरी टाकायची. आता तेल तापलेलं आहे, आता त्याच्यात ही 1/2 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी चांगली तडतडली की त्याला लगेच जिरं टाकायचं. मोहरी चांगली तडतडली, आता त्याच्यात मिरच्या आणि कढीपत्ता टाकलाय. मिरच्या कढीपत्ता टाकायचा आणि पटकन हात बाजूला करायचा. आणि लगेच त्याच्यावरती थोडासा हिंग टाकायचा. हे बघा, हे 1/2 चमचा हिंग टाकलेलं आहे. आणि त्याच्यावरती आपण मटारचे दाणे घेतले ते टाकायचे. फ्रेश मटार असल्यामुळे, फ्रोझन मटार नसल्यामुळे थोडा वेळ जरा असे परतायचे. आता ह्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं, म्हणजे मटार चांगले शिजतात. आता त्याच्यात लगेच कांदा टाकून द्यायचा. आणि कांदा जरा थोड्यासा गोल्डन कलरवर येईपर्यंत परतायचा. कांदा टाकल्यावर लगेच त्याच्यात साखर आणि मीठ पण टाकून द्यायचं, म्हणजे कांदा पटकन शिजतो. ही पहा, ही 1 चमचा साखर टाकलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे टाका साखर. जर का गोड आवडत नसेल तर कमी गोड टाका. हे बघा, हे चवीप्रमाणे मीठ टाकते. हां, आता आपण हे झाकण काढून बघूया. हे बघा, हे त्या कांद्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि कांदा थोडासा मऊ झालेला आहे. तर आता हा कांदा हलवायचा आणि त्याच्यात ते अर्ध टॉमॅटो कापलं होतं ते अर्ध टॉमॅटो घालायचं आणि मिक्स करायचं. आणि
आणि कांद्यातच ही 1/2 चमचा हळद टाकायची. हळद कमी टाकायची, नाही तर हळद वास येईल ना. आणि हे सगळं मिक्स करून ह्याच्यावर जरा परत झाकण ठेवायचं, म्हणजे टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवायचं. आपल्याला जर का ह्याच्यात कच्चे शेंगदाणे घालायचे असतील तर मटारच्या ऐवजी कच्चे शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे थोडे लाल होईपर्यंत परतायचे आणि मग त्याच्यावर कांदा आणि टोमॅटो टाकलं तरीही चालतं. जर का मटार आवडत नसेल तर शेंगदाणे टाकायचे. आणि बटाटा पोहे पण करता येतात, तो व्हिडिओ मी नंतर करीन. हे बघा, आता आपण झाकण काढूया आणि बघूया. हां, टोमॅटो चांगलं मऊ झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण पोहे मिक्स करणार आहोत. हे बघा, चांगलं मऊ झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण पोहे मिक्स करणार आहोत. आणि पोहे मिक्स करताना असं वाटलं की जर का पोहे सुखे आहेत तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. मी घेतलेलं आहे थोडंसं पाणी शिंपडून त्याच्यावर हे पोहे मिक्स केले आपण. हे बघा, हे पोहे घातलेले. आता हे सगळं हळूहळू मिक्स करायचं. हे बघा, हे आता आपण हळूहळू चांगले मिक्स केलेले आहेत. आता ह्याच्यात आपण साजूक तूप टाकायचं 1 चमचा वरून, म्हणजे ह्याला वाफ येईल आणि ते वाफेला ठेवायचे. आता मी टाकते साजूक तूप. हे बघा, हे असं 1 चमचा साजूक तूप टाकायचं. गॅस सिमवर करायचा. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि थोडीशी बाजूला राहून देते वरून टाकायला, म्हणजे वास खूप छान येईल. आणि गॅस सिमवर करून हे झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर काही तळ ठेवून हे पोहे मी आता वाफेला ठेवलेत. आता पाहूया वाफ आले का. हे बघा, हे झाकण काढलं. ही बघा, छान मस्त वाफ आलेली आहे. आता हे पोहे मिक्स करायचे. हे असे मिक्स केले. जर का तुम्हाला गाजर घालायचं असेल तरी ह्याच्यात तुम्ही गाजर किसून वरती घालू शकता. हा, आता आपण गॅस बंद करूया आणि आपले पोहे काढूया. हे बघा, हे आपले पोहे आता रेडी आहेत. आता ह्याच्यावर आपण ओलं खोबरं टाकायचं. ओलं खोबरं खूप छान लागतं, खवणलेलं नाही तर किसलेलं असं ओलं खोबरं टाकायचं. थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आणि आवडत असेल तर थोडीशी बारीक शेव टाकायची. हे बघा, हे आपले कांदे पोहे, गरमागरम कांदे पोहे रेडी.